चरणी नतमस्तक होत असताना मनोमन प्रार्थना केली की जो आत्तापर्यंत पाऊस यायला पाहिजे होता तो अजून आलेला नाही, तर लवकरात लवकर पाऊस यावा, या माध्यमातून शेतकरी कष्टकरी यांना कुठेतरी दिलासा मिळेल. तसंच सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना जशी आपली एक संस्कृती आध्यात्मिक आहे, धार्मिक आहे, विचारांची आहे, सामाजिक आहे, तशीच राजकीय संस्कृतीसुद्धा आहे. आज जर बघितलं तर बरेच नेते आणि लोक राजकारणाला अतिशय खालच्या पातळीवर घेऊन चाललेले आहेत. तर नतमस्तक होत असताना माऊलींना प्रार्थनाच्या माध्यमातून विनंती केली की जी अशी लोकं आहेत जी संस्कृती मोडत आहेत आणि राजकारणाला एकदम खालच्या पातळीवर घेऊन जात आहेत, त्यांना थोडीशी बुद्धी द्यावं की संस्कृती ही जपण्यासारखी गोष्ट असते आणि संस्कृती जपल्यानंतर सामान्य लोकांचं हित हे आपण जपू शकतो, अशी सौबुद्धी या सर्व लोकांना द्यावी अशी प्रार्थना माऊलींच्या चरणी मी केली. स्वतःसाठी मागत असताना मी विसरून गेलो काहीतरी मागायचं होतं, पण एवढंच म्हणालो की येत्या इलेक्शनमध्ये सामान्य लोकांचं हित जपणारी जी कुठली पार्टी असेल, ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असेल, यांचं जी काही समीकरण असेल त्या समीकरणाला ताकद देऊन करोनाच्या काळामध्ये आर्थिक परिस्थिती हलाख्याची असतानासुद्धा सामान्य लोकांचे अनेक प्रश्न या राज्य सरकारच्या माध्यमातून महाविकास आघाडीने सोडवले, तशीच विचाराची सरकार परत एकदा या राज्यात यावं अशी प्रार्थनास्वरूपी विनंती मी माऊलींना केलेली आहे. इंद्रायणीची अवस्था अगदी दयनीय झालेली आहे आणि तुमचंही सरकार असताना काही झालं नाही आणि आत्ताचंही सरकार असताना काही झालं नाही, इंद्रायणीकडे नेहमी दुर्लक्ष केलं जातं. अधिवेशनामध्ये जर बघितलं तर मी स्वतः व्यक्तिगत इंद्रायणी प्रदक्षिणा चालू व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती, त्याबाबतीत बैठकासुद्धा झाल्या होत्या. ठीक आहे, थोडंसं त्याच्यामध्ये काही प्रमाणात डिले झाला असावा, त्यामुळे मी नेहमी एवढंच सांगतो की ज्या गोष्टी आध्यात्मिक दृष्टिकोनातून, धार्मिक दृष्टिकोनातून आणि काही प्रमाणात इथं रोजगारसुद्धा पर्यटनाच्या माध्यमातून मिळू शकतो, त्यामुळे ही जी काही नदी आहे, जी पवित्र नदी आहे, ती स्वच्छ राहावी यासाठी MIDC पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्याच्याचबरोबर छोटे मोठे जे व्यवसाय असतील ते पोल्युशन नियंत्रण यंत्रणं त्याच्याचबरोबर प्रक्रियेची जी काही सामग्री असते ती लावावी आणि त्याच्याचबरोबर इंद्रायणी प्रदक्षिणा लवकरात लवकर चालू व्हावी, जेणेकरून लोक नर्मदा प्रदक्षिणाला जातात तसं इंद्रायणी प्रदक्षिणाला सुद्धा लाखो लोक येऊ शकतात. तुम्ही जे बोलत आहात ते माझंही म्हणणं आहे, त्यामुळे कुठलंही सरकार असलं तरी या गोष्टींवर जे मावणीक आहे त्या गोष्टींवर लक्ष देण्याची पण तितकीच जरूरत आहे.